पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. मोगराज तुम्ही हे काय करताय? मी आर्याला तिचा हक्क देतोय. कारण हीच खरी आर्या आहे. कारण मी माझ्या आर्याला खूप नीट ओळखतो. माझी आर्या म्हणाला हा. एका क्षणात स्वतःच्या हक्कावर पाणी सोडून फक्त आईला बरं वाटावं म्हणून घर सोडून निघाली होती. या घरात आल्यापासून बघतोय मी तिला. प्रत्येकाने तिचा अपमान केलाय. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तरी सुद्धा तिने स्वतःचा विचार न करता प्रत्येक वेळी घरातल्या सगळ्यांचा विचार केलाय. आजही तिने तेच केलंय. आणि म्हणूनच सांगतोय, हीच खरी आर्या. मला कोणत्याही पुराव्यांची गरज नाहीये. मला खात्री आहे की हीच खरी आर्या आहे. त्यामुळे आर्या कुठेही जाणार नाहीये. इथे तिच्या हक्काच्या घरात राहणार आहे ती. आणि यावर पुन्हा चर्चा नकोय मला. सॉरी अमुक, तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं पण जर माझ्यामुळे आईंना त्रास होणार असेल तर मी तुला या घरात नसेल राहायचं तर नको राहूस. आपण आपली दुसरीकडे व्यवस्था करू. नाही, तू कुठे बी जायचं नाहीये. जर मी इथे राहायला हवं असेल तर आर्याला इथे राहू द्यावं लागेल तुला. राहिलो तर आम्ही दोघे. आणि जर बाहेर काढायचं असेल तर आम्हा दोघांनाही बाहेर काढावं लागेल. ठरवा काय ते. भाऊजी मी काय म्हणते? कोणी काय बी बोलणार नाही. तुम्ही समध्यांनी आज जायचंय. फायनल. अमोग्रास तुम्ही बी आत. या सगळ्याच्या बाबतीत गुरुजींशी बोलूनच निर्णय घ्यावा लागेल. तोपर्यंत ही पोरगी नजरेसमोरच असायला पाहिजे. गुरुंचे गुरु विराट गुरु, गुरुंचे गुरु विराट गुरु, गुरुंचे गुरु विराट गुरु. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.